वरुड तालुक्यातील लोणी गावातून एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रोशन लोखंडे यांच्या नेतृत्वात लोणी गावातील अनेक दुकानदारांनी ग्रामपंचायतला आज निवेदन दिलेलं आहे. आमच्या दुकानासमोरील शेडला अतिक्रमण म्हणून हात लावलास तर आम्ही मोठं आंदोलन करू. आता अमरावती जिल्ह्यात शिवानी एंटरप्राइजेसची सेवा सुरू. आता घरी व शेतात आणि हॉटेलमध्ये लावा सोलर सिस्टीम आणि आजच व्हा इलेक्ट्रिक बिलापासून मुक्त. सोलर सिस्टीम वर मिळणार गव्हर्नमेंट सबसिडी व बँक लोन शिवानी एंटरप्राइजेस मध्ये उपलब्ध आहेत. सर्व नामांकित कंपनीचे सोलर पॅनल आता एका फोनवर मिळणार. शिवानी एंटरप्राइजेसची सेवा घरपोच. आजच संपर्क करा विजय आमले व सोमेश आमले. आमचा मोबाईल नंबर 93 22 86 86 06 व 88 05 03 96 55. असा इशारा ग्रामपंचायतला या दुकानदारांनी रोशन लोखंडे यांच्या नेतृत्वात दिलाय. काय म्हणाले रोशन लोखंडे व येथील नागरिक पाहूया. वरुड तालुक्यातील लोणी गावामध्ये मुख्य बाजारपेठ परिसरात ज्या दुकानदारांची दुकाने आहेत त्या दुकानदारांना ग्रामपंचायत तर्फे नोटीस दिलेली आहे की येत्या काही दिवसात त्या ठिकाणी अतिक्रमण येणार आहे म्हणून आपली जी दुकानं आहेत ते हटवायची आहे. मात्र दुकानदारांचं म्हणणं हे आहे की आमची दुकानं अतिक्रमणमध्ये नाही, एक रोड या गावामध्ये बनतोय आणि त्याच निमित्तानं या सर्व घटनेबाबत आज ग्रामपंचायतला निवेदन देण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रोशनभाऊ लोखंडे आलेले होते. त्यांच्या नेतृत्वात हे सर्व दुकानदार या ठिकाणी जमलेले आहेत आपल्यासोबत. रोशनभाऊ आहेत, कशासाठी आज तुम्ही या ठिकाणी जमले आहात? या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं आणि जे जुनं रेकॉर्ड आहे तहसीलदारांनी जे पट्टे वाटप केले होते चंद्रनगरमध्ये संपूर्ण, तर ते महसूल विभागाकडून ते रेकॉर्ड घ्यावं आणि त्याप्रमाणेच रोड करावा त्यांनी, अशी माझी त्यांना निवेदनामार्फत मी त्यांना डॉक्युमेंट मागितलेले आहे. 2 दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे की 2 दिवसात मला ते डॉक्युमेंट त्यांनी द्यावे जरचं आंदोलन छेडण्यात येईल. जर ग्रामपंचायतने जबरीने जर अतिक्रमण काढून दुकानं तोडण्याचा प्रयत्न केला तर कुठलं पाऊल आपण उचलणार? पहिली गोष्ट, पाऊल तर उचललंच पण यांनीच त्यांना आठवा दिला, बांधकामाची परमिशन दिली आणि टॅक्स घेतला, लाईन दिली, सर्व काही गोष्टी झाल्या. मग यांना समजायला पाहिजे ते गोष्ट ग्रामपंचायतला की आपण हे चुकीची कारवाई नाही करायला पाहिजे आणि हे सरपंच उपसरपंच आणि सचिव हे पदाचा दुरुपयोग करत आहे, ते यांना हा दुरुपयोग करू देणार नाही मी. आणि यांनी जर कोण्या दुकानदाराच्या शेडला जरी हात लावला तर यांच्यावरती शिवसैनिक पूर्ण कुटुंब पडतील. काय सांगणार, काय हे प्रकरण आहे, केव्हाचं हे प्रकरण आहे? ग्रामपंचायतने तुम्हाला परवानगी दिली होती का बांधकामाची? ग्रामपंचायतनं आम्हाला 8 वाज ग्रामपंचायत देते 30 बाय 30 तर परवानगीचं काही हे नाही ना. टॅक्सेशन आम्ही म्हटलं बसतो 50 वर्षाच्या अगोदरपासून आम्ही तिथं राहत आहे. ग्रामपंचायत 8 वाज आम्हाला 30 बाय 30 देते न, तेच म्हटलं म्हणजे तुम्ही अतिक्रमण म्हणते हे कितपत योग्य आहे. त्याच ग्रामपंचायतने दिली परवानगी आणि त्याच ग्रामपंचायतने अतिक्रमण म्हटलं. अतिक्रमण मध्ये तुम्ही असलेलं अति सरकारी जागेत बांधलेलं अतिक्रमण काढून टाका. तुम्ही त्यांना कागदपत्र मागितले का? ज्यांना त्यांच्याकडे आम्ही त्यांना म्हटलं म्हणजे जेव्हा जेव्हा मोठी झाली त्याचं आम्ही उत्तर देत आलो. आमचं आमची म्हटलं म्हणजे 30 बाय 30 इंदिरा आवास आहे. पहिलं म्हटलं जे आहे केंद्र सरकारची म्हटलं योजना होती, केंद्र सरकारनं जे बांधून दिलेलं ते म्हटलं जे वाटप केलं 50 वर्षाच्या अगोदरला आहे ते 50 वर्षापासून आम्ही तिथं रहिवासी आहे. समजा त्याचं रेकॉर्ड म्हटलं म्हणजे ग्रामपंचायतीला उपलब्ध आहे. जर तुमच्या दुकानाला तोडण्याचा प्रयत्न केला तर काय करणार आहे? दुकानाला प्रयत्न केला तर आम्ही म्हटलं उपोषण करू आम्ही द्या मागू. माझं मग लोणीतील नागरिकांना एवढंच म्हणणं आहे की त्या ठिकाणी जर माझं दुकान असतं किंवा आपलं दुकान असतं कोणाचंही जर आज ते तोडण्यात आलं असतं तर आपल्याला काय वेदना झाल्या असत्या हे लोणीतील नागरिकांनी समजून घ्यावं. आणि त्या जेवढे काही दुकानदार आहे काय कुणाचे घरं असतील त्या रोडनी त्या सर्वांना सहकार्य करावे. आणि हे जे ग्रामपंचायत आज दादागिरीपणा करत आहे याचा मी जाहीर निषेध करतो आणि सरपंच आणि उपसरपंच आणि सचिव आणि सरपंच मॅडम सांगतात की सतीश पाटणकरकडे जा तुम्ही, तुम्हाला जर काही विचारपूस करायची असेल तर. मला म्हणणं आहे सतीश पाटणकर कोण आहे इथला सदस्य आहे ग्रामपंचायतचा की कोण आहे तो? हे फालतूची शहाणपणा करायची नाही या ग्रामपंचायतनी आणि मी कोणाच्या दुकानाला हात लावू देणार नाही. आणि खास म्हटलं म्हणजे बस स्टॉपवरची गोष्ट सांगतो,
तिथे त्यांना मी विचारलं की तुम्हाला शासनाकडनं फंड आला का तुम्हाला खोल्या बांधण्याकरिता, जर फंड आला असेल तुम्हाला तर तुम्ही मी स्वतः यांना खाली करायला लावतो. पण ते म्हणजे नाही आम्हाला असा कोणता फंड आला नाही. मग फंड आला नाही तुम्हाला तर मग तुम्ही यांना उठवत कशाला आहे? ते अतिक्रमणमध्ये म्हणजे रोडाच्या भरपूर दूर आहे, म्हणजे 150 फूट दूर आहे. मग त्यांना उठवायचा प्रश्नच नाही आहे. तिथे कमीत कमी 50 दुकानं आहे. मग तुम्ही हे जोर जबरदस्ती कशाला करत आहे? काही याची गरज नाही आहे. जर तुमच्याकडे फंड आला असेल तर तुम्ही ते अतिक्रमण म्हणजे ते हटवू शकता आणि तिथे खोल्या बांधून यांना नंतर ते देऊ शकता. पण बघू शकतो आपण सध्या वरुड तालुक्यातील लोणी ग्रामपंचायतच्या ठिकाणी आहोत. या गावामध्ये जो मुख्य बाजारपेठचा रस्ता आहे त्या ठिकाणी अनेक शेकडो दुकानदारांचे दुकान आहेत. त्या दुकानदारांना ग्रामपंचायतनीच 8 अ दिला आणि आज ग्रामपंचायतच त्यांना असं म्हणते की आपण अतिक्रमण आहेत, आपली जागा ही नजूलमध्ये आहे, हे कितपत योग्य आहे आणि आमच्या दुकानाला आम्ही हात लावू देणार नाही. जर अशा प्रकारचं कुठलं कृत्य करण्याचं ग्रामपंचायतनी पाऊल उचललं तर यापेक्षा आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू किंवा उपोषणाला बसू अशी तीव्र प्रतिक्रिया आणि चेतावणी या सर्व नागरिकांनी दिलेली आहे. कॅमेरामॅन सागर निंबुरकरसह अविनाश बनसोड, अमरावती टुडे न्यूज, वरुड. जे गावातील अतिक्रमण आहे संपूर्ण गावामध्ये, जर त्यांना या रोडवरचं अतिक्रमण उठवायचं असेल तर संपूर्ण गावातलं अतिक्रमण उठवावं लागेल, नाहीतर आम्ही ह्या अतिक्रमणाला हात लावू देणार नाही. पूर्ण गावामध्ये अतिक्रमण आहे. शिवसेनेचा शिवसेनेचा.